आगामी लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीतर्फे आमदार इम्तियाज जलील यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी हैदराबादेत MIMचे पदाधिकारी नगरसेवकांच्या बैठकीत सोमवारी रात्री त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलाय. ही बातमी कळताच कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष संचारलाय. वंचित बहुजन आघाडीकडून औरंगाबाद आणि मुंबईची एक एक जागा सुटल्यानंतर MIMचे आमदार इम्तियाज जलील यांनीच मैदानात उतरावं यासाठी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्ष नेतृत्वावर दबाव आणला होता. त्यामुळेच पक्षानं मराठवाडा अध्यक्ष फिरोज लाला यांना औरंगाबाद येथून पाठवून कार्यकर्ते पदाधिकारी आणि नगरसेवकांचं मत जाणून घेतलंय. या बैठकीत फक्त इम्तियाज जलील यांचंच नाव पुढे करण्यात आलंय. हा सर्व अहवाल हैदराबादेत ओवेसी यांच्याकडे सुपूर्त केल्यानंतर आमदार इम्तियाज जलील यांच्यासह 23 नगरसेवक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पक्षाचं मुख्यालय असलेल्या हैदराबाद गाठले. निवडणूक लढवायची की नाही यावर तिथे तब्बल 2 तास सखोल चर्चा झाली. यामध्ये ओवेसी यांनी प्रत्येकाचं मत जाणून घेतलंय. तसेच विजयाचं समीकरण कसं राहील, दलित मुस्लिम मतदानाची टक्केवारी कसा प्रभाव टाकेल याची विस्तृत माहिती घेतली. यानंतर रात्री 10:30 सुमारास पुन्हा यावर बैठक घेण्यात आली. कार्यकर्त्यांचा ऐकून घेतल्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास ओवेसी यांनी इम्तियाज जलील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करत निवडणूक लढवण्याची घोषणा केली. आता लोकसभा निवडणुकीत तिरंगी लढत होईल हे नक्की आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडी, शिवसेना, भाजप, युती आणि MIMच्या उमेदवारात चुरस रंगणार आहे. उमेदवारी दाखल झाल्यानंतर प्रचाराची सुरुवात झाल्यावर प्रचाराला नवीन रंग चढणार याची मतदारांना प्रतीक्षा आहे. नेहमीच औरंगाबाद लोकसभेत एकतर्फी लढत पाहायला मिळत होती, पण आता या निवडणुकीत MIMनं उडी घेतल्यानं काटे की टक्कर होणार हे नक्की. अल्लाह का बहुत लाख लाख शुक्र है. मैं मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन के हमारे कायद बैरिस्टर असदुद्दीन अवेसी साहब, अकबर अवेसी साहब का शुक्रिया अदा करता हूँ. महाराष्ट्र के आवाम की जो एक तड़प थी कि मजलिस ने भी इलेक्शन लड़ना चाहिए MP का, और ख़ास तौर से औरंगाबाद से लड़ना चाहिए, ये बहुत ही लोगों की ख्वाहिश थी, बहुत दिल में एक ऐसी चाहत थी. और उन्हें ऐसा लग रहा था कि नहीं, औरंगाबाद ही एक ऐसी जगह है जहां पर हम लोग एक अच्छा मुकाबला दे सकते हैं, इंशाल्लाह जीत हासिल कर सकते हैं. और इन्हीं सब लोगों की जो भावना थी, जो ख्वाहिशें थी, उनको एक्सेप्ट करते हुए ऐसा साहब ने ये फैसला लिया है कि इंशाल्लाह औरंगाबाद से मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन इम्तियाज जलील यानी कि मैं इलेक्शन ये लड़ूँगा. अब बहुत बड़ी जिम्मेदारी है, बहुत काम है, बहुत मेहनत है. औरंगाबाद को हमें बदलना है, एक बहुत ही खूबसूरत शहर बनाने का है, एक सुरक्षित शहर बनाने का है, एक अमन का शहर बनाने का है. इसके लिए आप सब के ताउन की, आप सब की मदद की और आप सब लोगों के साथ की ज़रूरत है. मुझे पूरा यकीन है कि जिस तरह से औरंगाबाद हमेशा मेरे साथ खड़ा रहा, इस बार भी मेरा पूरा तरीके से साथ देगा, क्योंकि हम सब मिलकर इस शहर को एक बहुत ही अच्छा शहर बनाएंगे. थैंक यू वेरी मच.